उपराजधानीत गेल्याच आठवड्यात तापमान 43 अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना आज मात्र अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने उपराजधानीला झोडपले. ढगाच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि अवघ्या तासभरात उपराजधानी ओलीचिंब झाली. हा पाऊस दुपारपर्यंत कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मागील आठवडा पूर्णपणे उष्णतेच्या लाटेत गेल्यानंतर या आठवड्याची सुरुवात मात्र अवकाळी पावसाने झाली. मंगळवारी दुपारच्या सुमारास देखील शहरात गारपिटीसह पाऊस झाला. सोबतच वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या झाडे उन्मळून पडली. तर आज मात्र सकाळपासूनच आकाशात ढगांची गर्दी झाली आणि 9 वाजताच्या सुमारास शहर पूर्णपणे काळवंडले. त्यानंतर ढगाच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वाऱ्यांचा वेगही अधिक होता. वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे तासभरातच संपूर्ण शहर जलमय झाले आणि हा पाऊस दुपारपर्यंत कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान हवामान खात्याकडून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.